जो देखिए यहाँ पर बाल बाल बचे थे, विकेट उन्होंने सैक्रिफाइस की थी, लेकिन 52 टीम के खिलाड़ियों ने वो हासिल नहीं की, उन्होंने दी थी उन्होंने हासिल नहीं की। उसका हर्ष देखिए, 2 छक्के उनके बल्ले से, बहुत ही बेहतरीन शॉट खेलने की कोशिश, लेकिन मिस टाइमिंग है। लेकिन इस मरतबा गेंदबाज तेजस मुकादम यहां पर अब नहीं छोड़ेंगे। धीरज के पारी का अंत हुआ, 2 छक्के बहुत ही उम्दा लगाए उन्होंने, लेकिन यहां से धीरज आउट होते हुए दूसरे विकेट का पतन। डीजे ऑपरेटर में अब मूड में आए हैं, क्योंकि ये आप समय जो है ये काफी रोमांटिक समय है मेरे ख्याल से। अगला मैच जो है यहाँ पर खेला जाएगा, सतरंगी 11 हेदुट ने, जिनके अगेंस्ट टीम होगी गावदेवी पेंदर, समाधान भुईर की सेना और सतरंगी हेदुट ने टीम कैप्टन। आइए, वेलकम, स्वागत है आपका। हमारे नवीत पटेल भी यहाँ पर आए हैं, नवीत पटेल स्वागत है आपका भी। ओवा के कई जो सीनियर क्रिकेटर है आजकल इस टीम का सपोर्ट बढ़ाने के लिए आते हैं। 42 रन, 42 रन स्कोर कार्ड के ऊपर। 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है। देखिए अच्छे रन इस ओवर में आए हैं, तकरीबन 16 रन आए, दूसरे ओवर में 20 आए थे, पहले ओवर में 6 आए थे। ये अच्छा यहाँ पर टोटल बनता चला जा रहा है, 46। अब मैदान के अंदर सोहेल आए हैं, गेंदबाजी में अक्षय पाटिल, आई 11 यानी कि आई ग्रुप महाराष्ट्र राज्य अध्यक्ष कैलाश शतमात्रे यदि इस मैच को देख रहे हैं तो उनका भी हम स्वागत करते हैं। आने वाले कुछ दिनों में आई चषक का बड़ा हंगाम आपको देखने को मिलेगा, फरवरी में जरूर उस टूर्नामेंट को आप देखेंगे। डे नाइट की वो श्रृंखला होगी, काफी बड़ा हंगाम है ओवा के मैदान के ऊपर। 19 फरवरी से वो मैच स्टार्ट होगा। और बहुत ही बेहतरीन हाईवे की तरफ ये गेंद ट्रैवल कर रही है, ये निकेश मात्रे के बल्ले से आता हुआ बहुत ही बेहतरीन छक्का। के ऊपर आप टूट पड़े हैं, ताकि पहली ओवर देखी जाए तो आप कितना प्रेशर 52 टीम क्रिएट करेगी ओवा टीम के ऊपर, लेकिन उसके बाद उल्टा हो चुका। ये देखिए अच्छा शॉट था, लेकिन ये तेजी के साथ शॉट है, डीप एक्स्ट्रा कवर क्षेत्र में जाता हुआ शानदार चौका। हेलो, तो 12 गेंदों में 40 रनों की पारी यहां पर खेल रहे निकेश मात्रे, और अविनाश हजारे हमारे साथ स्कोरिंग की भूमिका में, वो जानकारी दे रहे कि इसी मैदान के अंदर स्वर्गीय रामचंद्र मडवी स्मृति चषक में गए साल 50 बनाई थी इस खिलाड़ी ने।
तो यहां से 40 रनों की पारी यहां पर अब तक खेल रहे हो बारह गेंदों में। अब एक और गेंद डॉट निकली है। स्कोर की बात करें तो स्कोर है 58 रन। ये आज के दिन का मेरे ख्याल से है स्कोर है। टॉप एच और गेंद पीछे, लेकिन अब शायद ये गेंद नहीं रुकेगी, जाएगी गेंद सीमा रेखा बाहर, 4 रन। असेल सप्तरंगी हे दुडणे विपक्ष गावदेवी पेंदर क्रिकेट संघ धोनी संघाना शेवटचा पुकार नाणेफेकीसाठी संपर्क साधावा। स्पर्धेसाठी रॉकी भाई पाटील वावंजय हिंदुत्व विचारधारेने एक संघ असणारे रॉकी भाई पाटील वावंजय यांचं आगमन झालेलं आहे। आमचे योग्यदाता मणिबे यांच्या वतीने तुम्हाला स्टेजवर आमंत्रित करण्यात आलेलं आहे, यावर स्टेजवर आपलं स्वागत आहे। तर संघनायका इथे सप्तरंगी हे दुडणे क्रिकेट संघ आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ गावदेवी पेंदर तुमच्यासाठी शेवटचा पुकार आहे। सत्र संपण्यापूर्वी तुम्हाला येणं गरजेचं आहे नाणेफेकीसाठी, अन्यथा आपल्याला दंडित केले जाईल। हो टू संदीप पाटील सर। तो नूरा शेट पटेल भी इस मैच का आनंद ले रहे हैं। 4 ओवर में 62 रन यहां पर बिल्कुल बने हैं। फिर से एक बार सोहेल पटेल उठाकर खेलने की कोशिश, और ये देखिए यहां से तीसरे अंपायर की तरफ रेफर किया गया है। ये पारी आप यहां पर क्या रहेगी या ये पारी समाप्त होगी, ये तो तीसरे अंपायर बताकर ही यहां पर हम आपकी तरफ पहुंचाएंगे। क्या लत लगी थी इस वक्त, कैसी लत लगी है तेरे दीदार की, बात करो तो दिल नहीं भरता, ना करो तो दिल नहीं लगता, ये निकेश की पारी की। ये इतनी अच्छी पारी थी, लेकिन ये पारी ऐसी अधूरी कैसे बन गई। बहुत ही अच्छी 13 गेंदों में 44 रनों की पारी खेली थी, रन आउट का शिकार बने। ये बहुत ही खराब विकेट मेरे ख्याल से, रुकना चाहिए था, लेकिन वो भी यहां पर सोहेल पटेल भी सोच रहे थे कि ज्यादा से ज्यादा इस ओवर में निकेश को ही मौका दिया जाए, इस सोच में वो थे। सो ऐसे में देखा जाए तो बिल्कुल ये विकेट, अब बची गेंदे हैं तकरीबन 5 और जीत के लिए रन चाहिए, सॉरी यहां पर रनों की बात करें तो 62 रन स्कोर कार्ड के ऊपर। समाधान भुईर हमारे भांजे यहां पर आते हुए गावदेवी पेंदर टीम के सर सेनापति और हेदुटने टीम सप्तरंगी हेदुटने टीम के कैप्टन लालचंद यहां पर आए हैं, आपका भी स्वागत। वे फुल टॉस थमाने की कोशिश, विवेक मात्रे के बल्ले से आता हुआ यह बहुत ही बेहतरीन चौका। लेकिन महाराष्ट्र का एक क्रिकेट बहुत ही उम्दा होता हुआ, और ये देखिए शायद वो खिलाड़ी पॉइलिन से सेट होकर ही आया है, जैसे आया है वैसे यहां पर, क्योंकि उनके पास विकल्प नहीं है, सिर्फ 5 गेंदे थी, और ऐसे में बड़े हिट ना खेले तो क्या करें। नवपील काफी खुश है वहां पर। सम्मान इथे सन्माननीय उद्देश मात्रे वागलन यांचं आगमन झालेलं आहे, हितेंद्र दादा मडबे यांच्या वतीने तुम्हाला स्टेजवर आमंत्रित करण्यात आलेलं आहे। उद्देश मात्रे या बॉ व्यासपीठावर आपलं स्वागत आहे। 72 रन, अभी भी 3 गेंदे बची है, 3 गेंदो। निकेश मात्रे की वो पारी, दर्शक नहीं चाहते थे कि निकेश मात्रे आउट हो, लेकिन हमारे प्राप्ति लाइव के जो टेक्निकल ऑपरेटर निकेश है वो खुश हुए, क्योंकि उनके गाँव की 52 टीम है और वो टेंशन में थे जब तक निकेश था, लेकिन अब टारगेट भी काफी बड़ा बन चुका है। हाँ उम्मीद है उन्हें,
गेंद गई है तो दूसरी गेंद का इस्तेमाल कीजिए। बहुत ही अच्छा खेल हो रहा है मैदान के अंदर, काफी सब अच्छे तरह से इस मैच का आनंद ले रहे हैं। लाइव के जरिए प्राप्ति डिजिटल लाइव के जरिए जो भी इस मैच को देख रहे हैं उनका भी हम तह दिल से शुक्रिया अदा करते हैं। ऐसा ही प्यार बिल्कुल इस टूर्नामेंट और हमारे ऊपर रखिए। लेकिन ये गेंद हवा में है और बिल्कुल यहाँ से विकेट मिली है। निकेश मात्रे की पारी समाप्त, विवेक मात्रे, सो 10 रनों की पारी उन्होंने खेली अपने टीम के लिए। राम पटेल और हमारे नूर अहमद पटेल जो हमेशा ओपन टीम पैक करते हैं होवा के, यदि वो भी मैच देख रहे हैं तो नूर शेट आपका भी हम स्वागत करते हैं। हमारे भावजी जयेंद्र मात्रे, और ये देखिए यहाँ पर गेंद बहुत बाहर थी, रन लेना चाह रहे हैं और रन भी पूरा किया। मुन्ना पठान सर मुड़ चुके यहाँ पर और अतिरिक्त का इशारा करते हुए गिलानी, यस बॉल लाने के लिए गए थे वो लेकिन मिली नहीं, कोशिश पानी में गई वो। ओ ये देखिए ये दमखम शॉट खेलने की कोशिश की थी सोहेल ने दूसरी रन की कोशिश, लेकिन ये नहीं। यहाँ पर यदि ये थ्रो डायरेक्ट विकेट कीपर के हाथों में होना चाहिए था या डायरेक्ट ये हिट होने चाहिए था तब खिलाड़ी आउट हो सकते थे। टप्पे के ऊपर इतने दूर से खिलाड़ी रनआउट के चांसेस काफ़ी कम रहते हैं सलमान, तो बिल्कुल यहाँ से रन मिले। दो टीम का टोटल है 76। अंतिम गेंद डांसिंग द डाउन विकेट खेलने की कोशिश, डीप एक्स्ट्रा कवर में, वहां पर बहुत ही अच्छी फील्डिंग लेकिन दो रन मिले निखिल वहां पर थे और दो रन मिले सोहेल को, और इसी के साथ देखा जाए तो 78 रन 5 ओवर में पहले बल्लेबाजी करते हुए स्टार हुए टीम का टोटल 78 रन। तर नाणेफेकीत केले जाणार आहे आजच्या आमचे प्रमुख पाहुणे गुरुनाथ शेट गुरुदादा मात्रे ओवे आई ग्रुप यांच्या शुभास्ते आपण नाणेफेक करणार आहोत। सप्तरंगीचे संगणक लालचंद आपण यावं, समाधान आपण यावं। तर उद्देश पाटील वाकलन यांचं आगमन इथे झालेलं आहे, उद्देश यावा पण स्टेजवर आपलं स्वागत आहे। नाणेफेक इथे केली जाईल, आई ग्रुप गुरुदत्त मात्रे ओवे यांच्या शुभास्ते नाणेफेक केली जाईल। दोन संघांना आपण इथे पाहतो, समाधान भोईर एका बाजूला लालचंद, सामना 5 षटकांचा असणार आहे। कॉलिंगसाठी येदुडणे क्रिकेट संघाला संधी देण्यात आली, मात्र नाणेफेकीचा कौल गावदेवी क्रिकेट संघ पेंदर, समाधान नाणेफेक आपण जिंकलेले आहे, प्रथमचा निर्णय आपला काय असणार आहे? प्रथम आम्ही क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेऊ। क्षेत्ररक्षण करण्याचा आपण निर्णय स्वीकारला, हाच निर्णय आपण का पसंत केला? चेसिंग सोपी जाईल थोडी म्हणून त्याच्यामुळे आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला। तर निश्चित स्वरूपात आता आपण बघितलं विकेट ही खास फलंदाजीसाठी अतिशय प्रतिकूल इथे समजली जाते विकेट, आज या विकेटवर फलंदाजांना खूप मदत मिळते आणि प्रथमतः तुम्ही गोलंदाजी करणार आहात, मग प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ येदुडणे क्रिकेट संघाच्या फलंदाजासाठी सुरुवातीच्या सर्कलमध्ये खऱ्या सुरुवातीच्या पॉवरप्लेमध्ये काय तुमची रणनीती असेल? पॉवरप्लेमध्ये रणनीती असं काही नाही, आम्ही बघू तिकडे विकेट बघून आम्ही गोलंदाजाचा वापर करू आणि कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू। स्पर्धा आपण पाहतो शिवभक्त स्वर्गीय पहिलवान रामचंद्र मडवी चषक 2023 आणि या स्पर्धा अतिशय, ही स्पर्धा फक्त या विभागापुरती मर्यादित नाही आहे, संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये या स्पर्धेची खरे तर सर्व खेळाडू आतुरतेने वाट पाहत असतात। या स्पर्धेचा घटक होण्याची तुम्हाला संधी प्राप्त झाली, स्पर्धेमध्ये आज तुम्ही खेळत आहात, काय सांगू शकाल आयोजनाबद्दल, कसं वाटतं इथलं वातावरण? आयोजन तर खूप सुंदर आहे आणि आम्हाला अनिल डोपरी भाऊजींनी आम्हाला इथे संधी दिली, त्यांचा आम्ही आभार मानतो। आणि मागच्या वर्षी आम्हाला खेळायला नव्हतं भेटलं इथे कारण आमचं प्रॅक्टिस नव्हती, त्याच्यामुळे आम्ही एंट्री टाकली नव्हती, पण या वर्षी आम्हाला संधी दिल्याबद्दल पूर्ण उसडण्या टीमचं आमचं आम्ही हे धन्यवाद मानतो। खूप खूप हे होते संगणक समाधान भोईर पेंदर।
तर नाणेफेक आपण लालचंद यांच्या का बोलूया, नाणे लालचंद नाणेफेकीचा यदा कौल तुम्ही गमावलेला आहे आणि यदा कदाचित तुमच्या बाजूने हा निर्णय लागला असता तुम्ही कोणता निर्णय स्वीकारले असता? आम्ही पण फिल्डिंग घेतली असते. आता मात्र उलट झालेलं आहे, तुम्हाला क्षेत्ररक्षण करायचं आहे, प्रतिस्पर्धी फलंदाजी करायची आहे, सामना 5 षटकांचा असेल आणि विकेट फलंदाजीसाठी अतिशय अनुकूल आहे, पोषक आहे, कमीत कमी किती धावा बनवण्याची तुमची संकल्पना असेल? 55 ते 60 धावा आम्ही करण्याचा प्रयत्न करू. आज असे तुमच्या संघामध्ये कोणते फलंदाज आहेत? तुम्ही 55 ते 60 धावा करण्याचा तुमचा मानस असेल, मग तुमच्या संघामध्ये कोण असे फलंदाज आहेत, कोणते असे फलंदाज आहेत की त्यांच्याकडून तुम्हाला एका चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल? त्यांचं प्रदीप आहे, यश आहे, रोहित आहेत आणि धीरज वगैरे आहेत, भरपूर फलंदाज आहे आमची खोलवरती आहे, पण आम्ही प्रयत्न करू नक्की. शेवटचा प्रश्न असेल, ॲज ए कॅप्टन म्हणून 2023 जर आपण विचार केला या पर्वाचा, तुमच्या संघाची कामगिरी कशी झालेली आहे, संघाच्या कामगिरीवर तुम्ही कितपत समाधानी आहात? आम्ही आता सुरुवातीला 4-5 फॉर्म खेळलो, पण आता एकाच ठिकाणी आम्ही सेमीफायनलला हरलो आणि प्रत्येक एक एक सामना जिंकून आता हरलो, पण आता आम्ही नक्कीच येथे नव्याने सुरुवात करणार आहोत, कारण की गेल्या वर्षी पण आम्ही ते क्वार्टर फायनलला हरलेलो, पण आता इथे टॉप 4 मध्ये जाण्याचा प्रयत्न नक्कीच आम्ही करू. हा, त्यासाठी दोन्ही क्रिकेट संघाला आमच्या स्वर्गीय रामचंद्र मडबी प्रतिष्ठानच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा. नाणेफेकीचा कौल गावदेवी पेंदर क्रिकेट संघाच्या संघनायकाने नाणेफेक जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे आणि प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ सप्तरंगी हेदुडणे क्रिकेट संघाला प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्या फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले. थँक्यू. तो यहां पर 5 ओवर में तकरीबन पहले बल्लेबाजी करते हुए स्टार ओवर टीम ने बनाया 78 रन, 79 का लक्ष्य है, लेकिन आने वाले 5 ओवर में यहां पर 79 का लक्ष्य टीम वावन जे किस तरह से बनाने में कामयाब होती है या इस मैदान के अंदर ये बड़ा लक्ष्य आज के दिन का 79 का रोकने के लिए किस तरह से कामयाब रहती है स्टार ओवर टीम, इसका विवरण जानने के लिए चलेंगे दूसरे सत्र में. हर्षद मडबी इनके पास, अब कहीं मत जाइए, देखते रहिए, फिर से मिले. मान्यवरांचा सन्मान इथे केला जात आहे. गुरुदादा गुरुदादा मात्रे आणि जीवन भोईर यांचा सन्मान केला जात आहे. दिलीप शेठ आपल्या शुभास्ते, मी आदरणीय गुरुनाथ हिलाल यांना इथे आमंत्रित करतो, आपल्या शुभास्ते त्यांचा आपण सन्मान करावं. गुरुनाथदादा हिलाल यांच्या शुभास्ते आई ग्रुप आदरणीय गुरुनाथदादा मात्रे आणि त्याचबरोबर जीवन भोईर यांचा आपण सन्मान इथे करावं. आई ग्रुप आमचे मित्र कैलासदादा मात्रे यांचे ते बंधू आहेत. गुरुशेठ मात्रे यांचा येतोची सन्मान. शिवभक्त स्वर्गीय पैलवान रामचंद्र मडबी प्रतिष्ठानच्या वतीने इथे आदरणीय श्री गुरुनाथ हिलाल यांच्या शुभास्ते त्यांचं खेळ स्टार्ट. चेंडू खऱ्या अर्थाने इथे पाहतो आपण ऑफस्टमच्या काठी, अतिशय थोडा बाहेर जाणारा चेंडू आणि पंच पटांसर इथे मात्र स्वेअर दर्शवतात आणि एका धावेने खऱ्या अर्थाने संघाचं खातं इथे ओपन होतं. बोलूया आमचे सहकारी हर्षद यांच्याकडे. खूप खूप धन्यवाद महागुरु. बॉलर तयार, बॉलिंग मार्क वरती लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र समोर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न लॉंग ऑफ द फिल्डर आहे. पडद्याच्या मागे उभे राहायचंय, साईड स्क्रीनच्या समोर उभे असलेले छोटे प्रेक्षक, विनंती आहे आपल्याला पडद्याच्या मागे राहा. यस, थँक्यू. आणि साईड स्क्रीनच्या समोर मोस्टली कोणी उभे राहू नका ज्यावेळेस फ्रंट साईडला बॅटिंग असेल, कारण अशा वेळी डिस्टर्बन्सचे चान्सेस जास्त असतात. सामना सध्या सुरू आहे. श्री मलंग मलंगगड स्पोर्ट्स वावंजे आणि स्टार 11 ओवे. ओ हो, इनसाइड आउट, कव्हर्स एक्स्ट्रा कव्हरमध्ये एक टप्प्यावरती बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा चौकार मिळेल, पहिला चौकार या इनिंग मधला. 4 रन मात्र मिळतील आणि या 4 रनच्या मदतीने टीमची टोटल पुढे चालली आहे. 79 धावांचं लक्ष आहे या मॅचमध्ये जिंकण्यासाठी. खरं तर आजच्या दिवसातील हायेस्ट स्कोर आतापर्यंतचा हा उभा केला गेलाय स्टार 11 आई ओवे टीमच्या माध्यमातून. चांगला फटका ऑन साईडला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर बराच पुढे धावून आला होता, परंतु लास्ट मोमेंटला हा ना करता करता पुन्हा एकदा पाठ फिरवली आणि इथून डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळेल आपल्याला. चांगली सुरुवात आहे. स्टार 11 ओवे टीम आपापल्या परीने प्रत्येक खेळाडू 100% डेडिकेशन देण्याचा प्रयत्न करतोय. ओ स्विंग, आतमधल्या बाजूने आला बॉल, इनसाइड एज घेतली विकेट किपरच्या हातामध्ये, बॉल आणि पहिला धक्का बॅटिंग करत असताना बसतोय श्री मलंगगड स्पोर्ट्स वावंजे टीमला.
नक्की ज्या गाण्याचं विवरण नक्की मगाशी पोहोचवलं आम्ही तुमच्यापर्यंत, कारण एखादी स्पर्धा पूर्ण करणं ही छोटी सोपी गोष्ट नाही आहे, कारण एवढं मोठं आयोजन करणं, 72 संघांना पुढे घेऊन जाणं, संपूर्ण त्या 72 टीमचा यथोचितरित्या मान सन्मान करणं, सगळ्या गोष्टी या स्पर्धेमध्ये पाहायला मिळणार आहेत आपल्याला. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅटची पुन्हा एकदा आतली कडा घेऊन बॉल चालला, शॉट फाईन लेगला, खेळाडू त्या ठिकाणी उभा करण्यात आला आहे. स्टार 11 उभे टीम मात्र सेफ झोन मध्ये सध्या तरी पाहायला मिळतोय, कारण एकंदरीत जर विचार केला ना तर 78-79 धावांचं जे लक्ष आहे ना ते छोटं नाहीये या मैदानावरती. आजच्या दिवसात 60+ जास्ती संघ जाऊ शकलेले नाहीयेत. पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा बाहेरच्या दिशेने वळतोय, स्विंग इन द मिस म्हणूया, आणि इथून मात्र डॉट बॉलने होती आहे पहिल्या ओव्हरची समाप्ती. विवेक म्हात्रेने षटक या ठिकाणी मात्र समाप्त केलं. या ओव्हर मधून टोटल धावा आल्या 6 धावा 6 वर 1. पहिल्या ओव्हरची समाप्ती. विवेकने ते षटक हाताळलं होतं, पहिला बॉल वाईट डिलिव्हर केला, त्यानंतरचा मात्र सगळ्याच बॉल त्यांच्याच बाजूने पाहायला मिळाले. बॉलर तयार आहे नाम पटेल. यावेळेस फटका चांगला आहे, प्रॉपर स्लॉटमध्ये कनेक्ट केला बॉलला आणि पाठवून दिलाय मिड विकेटच्या वरून सरळ 6 धावांकरिता हा पहिला षटकार या इनिंगमधला. षटकार आलाय आणि या षटकाराने मात्र धावसंख्या गतीने पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळणार आहे 12 या आकड्यावरती. पहिल्या ओव्हरमधून धावा आल्या होत्या 6, या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवरती मोठं आक्रमण चढवलं त्या बॅटर मयूर म्हात्रेने आणि त्याच्या बॅटमधून हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. ओंकार बाद झालाय, तेजस अजूनही मैदानाच्या आतमध्ये मयूरची साथ देण्यासाठी. नव्यानाला बॅटर आहे, 1 डाऊनमध्ये 2 बॉल तो डॉट खेळलाय आणि मयूरचं कौतुक करावं लागेल. एक हाती टीमची सगळी खिंड लढवताना तो आपल्या मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे, कारण येणारा काळ जो आहे तो असाच धडपडीचा राहील. मोठे फटके तुम्हाला खेचावे लागतील विजयापर्यंत जाण्यासाठी. ॲक्युरसी तुमच्याकडे असणं फार गरजेचं आहे, बॉल अँड बॅटचा कनेक्शन टायमिंग भरपूर महत्त्वाचं आहे. हा फटका चांगला, इनसाईड आउट एक्स्ट्रा कव्हरला, वा 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 सुपर फटका. आजच्या दिवसातील सर्वात मनमोहक फटका खेचत असताना एक षटकार आणखीन एकदा ऍड करूया टीमच्या टोटलमध्ये, टोटल 18. बाकी ते मात्र केसले गेलेत. आणखीन एक जर षटकार येतोय तर नक्कीच एक थर्मास हॉट वॉटर बॉटल तुम्हाला मात्र या ठिकाणी दिली जाईल. आदरणीय गोपालजी शास्त्री साहेब यांच्या माध्यमातून सलग 3 षटकारांसाठी, सलग 3 चौकारांसाठी आणि सलग 3 विकेटसाठी. तिसरा सुद्धा बॉल फटका चांगला खेळला, लॉंग ऑफमध्ये 1 टप्प्यावरती बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 2 षटकारानंतर आलाय चौकार, टीमची टोटल आणखीन झपाट्याने पुढे चालली आहे. हेच प्रयत्न करावे लागतील, कारण सातत्याने मोठे फटके जर आले तर या मॅचमध्ये पुनरागमन होईल ते म्हणजे श्री मलंगगड स्पोर्ट्स वावंजे टीमचं. दोन षटकार, त्यानंतर आला हा चौकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एकदा यावेळेस मात्र बॅटला कनेक्ट झालेला नाहीये बॉल व्यवस्थितरित्या. आता सिंगल डबलचं कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळावंच लागेल, कारण पहिल्या 2 बॉलमध्ये 2 षटकार, त्यानंतर 1 चौकार 1 सिंगल. आता मात्र पाहायला मिळते टीमची टोटल या सिंगल बरोबरने 23 वरती जाऊन पोहोचली आहे.
बॉलर तैयार, पुनः एकदा बॉलिंग मार्क वरती नाम पटेल थोड़ा सा महागड ठरला या ठिकाणी। यावेस मात्र पहा कटकेर करण्याचा प्रयत्न झाला, ऑप्समचा भरपूर बाहेर जाणारा बॉल हा असणार आहे वाइट। अतिरिक्त धावसंख्येमध्ये वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते, 79 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचे आणि या परिस्थितीमध्ये जर आपण विचार केला तर अशाच फटक्यांची गरज असणार आहे शेवटपर्यंत। बोल तैयार है पुनः एकदा। ओ यावेळेस मात्र पहा वाइड यॉर्कर करण्याचा प्रयत्न नक्कीच झाला बॉलरच्या माध्यमातून आणि त्यामध्ये सफल देखील होताना आपल्याला पाहायला मिळतोय। 5 बॉल आतापर्यंत झालेत 18 धावा आणि वाइड साठी रिव्ह्यू या ठिकाणी मात्र घेण्यात आलाय बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून। तर पाहूया तिसरे पंच आमचे। ऑन फील्ड अंपायर डिसिजन, कारण कीपर या ठिकाणी मात्र थोड़ा सा लाइन मध्ये आहे त्यामुळे कैमेरा मध्ये कैप्चर होऊ शकलेला नाहीये। सो हा डॉट बॉल आहे। यावेळेस ऑन साइडला पुल केला आहे, एक टप्प्यावरती फिल्डर बॉल वरती पोहोचेल तोपर्यंत मात्र पुन्हा 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जातात। 2 धावा मिळतील आणि या 2 धावांच्या बरोबरीने षटक क्रमांक 2 इथे समाप्त झाले। तर निश्चित स्वरूपात मयूरने लागोपाठ 2 चेंडूवर 2 षटकारांची आताशबाजी केली। मयूरसाठी सागर सांगडे संघर्ष ग्राफिक्स यांच्या वतीने 500 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे। सागर सांगडे तुमचा मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करू। मयूरसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आणि अनिल ढोपरी आज वावंजे क्रिकेट संघ खेळतो, प्रकाश पाटील एक काल होता खऱ्या अर्थाने, प्रकाशची उणीव या गावाला या संघाला भासतो खऱ्या अर्थाने। अतिशय भेदक गोलंदाज आणि आक्रमक फलंदाज म्हणून प्रकाश पाटील वावंजे याचा आम्ही आजही आदराने उल्लेख करतो आणि त्याची उणीव सातत्याने या संघाला खऱ्या अर्थाने वावंजे गावाच्या दृष्टिकोनातून भासताना आपल्याला बघायला मिळतो। पहिल्या ओव्हरमधून 6 धावा आल्या होत्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 19 धावा आल्या, 20 टीमची टोटल आता 26 वरती जाऊन पोहोचलेली आपल्याला पाहायला मिळते। 79 धावांचं लक्ष आणि या लक्ष्याचा पाठलाग करताना बऱ्याचशा अडचणीतून जावं लागते सध्या तरी या टीमला। त्या विपरीत चांगली बॉलिंग आता सध्या तरी स्टार ओवे टीमची आपल्याला पाहायला मिळते। ऑन साइडला अलॉंग द कार्पेट खेळला स्ट्रोक, मिसफील्ड झाली आहे परंतु फिल्डर बॉलवरती योग्य वेळेत पोहोचतोय, तोपर्यंत 2 धावा सहजतेने पूर्ण केल्या जातील आणि या 2 धावींच्या मदतीने टीमची टोटल 28 वर जाऊन पोहोचली आहे। 79 धावांचं लक्ष आहे, सोपं नाही आहे, षटकार चौकार तुमच्या बॅटमधून येणं फार गरजेचं आहे। ऑप्समच्या भरपूर बाहेर जाणारा बॉल आहे, अंपायर या गोष्टीला मात्र नक्कीच दंडित करतील। मुन्ना पठाण सर ऑन फील्ड ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतील, त्यांच्या समवेत महाराष्ट्रातील नामचित पंच म्हणून ज्यांची ओळख बनली आहे मिस्टर JP जय पवार सर स्क्वेअर पंचाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। ओ यावेळेस मात्र पहा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, पॅडवरचा बॉल अगदी सहजतेने उचलून खेळला, स्क्वेअर लेगच्या बाहेर पाठवून दिले बॉलला, षटकारासाठी रन मिळतील 6 आणि आलाय षटकार।
मध्ये आता 38 धावांची गरज आहे. मॅच मध्ये थोडासा इंटरेस्ट दाखवला या टीम ने आणि ऑन हॅट्रिक पाहू शकता आपण, षटकारांची हॅट्रिक होऊ शकते. 38 पाहिजे, 38 31 41 झाल्या. 15 बॉल मध्ये 38 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्यासाठी. 15 बॉल 38, त्यानंतरचा सामना सुद्धा बिग फाईट मॅच आपल्या समोर येणार आहे. सतरंगी 11 हेदूटने बस संघ आणि गावदेवी क्रिकेट संघ पेंदर. शॉर्ट पिच बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॉल हातातून निसटला, कॅश ड्रॉप, एक रन पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न होण्या अगोदर थांबलेत आणि इथे आपण पाहू शकताय फक्त एकच रन मिळते. खरं तर दोन षटकार लागले होते, तिसरा षटकार लागेल का हा भरपूर मोठा प्रश्नचिन्ह सध्या तरी या ठिकाणी दिसत होता. परंतु त्याच प्रयत्नामध्ये सिंगल मिळाली, सिंगलच्या बरोबरीने टीमची टोटल 42 जाऊन पोहोचली आहे. 37 अजूनही गरज आहे. 14 बॉलमध्ये मॅच बरोबरीत आहे. मॅच अजूनही एकतर्फी होण्याची चिन्ह दिसत नाही आहेत. कोणत्याही क्षणी वावंजे संघ कमबॅक करू शकतो. फ्रंट फूट लावून खेळण्याचा प्रयत्न, स्टेपआउटचा वापर जर आपण करतोय ना तर अशा वेळेला मात्र आपल्या बॅट आणि आपल्या स्टेपचं एकत्रितरित्या मिश्रण दिसणं फार गरजेचं आहे. इथे वाईड बॉलचा इशारा आला पंचाच्या माध्यमातून, कारण बॉल ऑप्शनच्या भरपूर बाहेर निघून गेला होता. स्टेपआउट जरी बॅटर झाले असले तरीसुद्धा एक मर्यादित लाईन, ती लाईन ओलांडल्यानंतर तुम्हाला दंडित केलंच जाणार आहे, ही सुद्धा बाब तुमच्या लक्षात आणून देणं गरजेचं आहे. विवेक म्हात्रे ऑन द बॉलिंग मार्क, लेफ्ट आर्म ओव्हर, फटका चांगला आहे. यावेळेस फिल्डर बॉल खाली येतोय आणि इथे पकडला गेला. अकीबच्या हातामध्ये बॉल, झेल टिपलाय, फलंदाज क्रमांक दुसरा तेजस मुकादम इथून होतोय बाद. चार पाच बॉलमध्ये दोन धावा त्याच्या बॅटमधून, म्हणजे तेजसची बॅटिंग थोडीशी महागडी ठरली आहे का या क्षणाला श्री मलंगड स्पोर्ट्स वावंजे टीमसाठी. दुसऱ्या फेरीत ऑलरेडी तळोजा मजकूर टीमने विजय मिळवून तिसऱ्या फेरीत प्रवेश मिळवला आहे, कारण अजून एक सामना व्हायचा बाकी आहे. ओपस्टमच्या भरपूर बाहेर जाणारा बॉल, आणखीन एकदा पंच टर्न होतील आमच्याकडे. मुन्ना पठाण सर व्हाईट बॉलचा इशारा, हात फैलावल्यानंतर हा इशारा आमच्यापर्यंत आला. एक्स्ट्रा अतिरिक्त धावसंख्येमध्ये वाढ होताना आपल्या पाहायला मिळते. टीमची टोटल सध्या तरी 44 वरती जाऊन पोहोचली आहे. स्पर्धेच्या निमित्ताने प्रमुख गुणलेखकांच्या भूमिकेमध्ये प्रेम पाटील वाजे आपल्याला पाहायला मिळतोय. सकाळपासून खूप चांगली लेखणी, ओहो क्लास यार, सुपर फटका होता, ताकद नव्हती. आणि जसं म्हटलं जातं, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, त्या युक्तीचा चांगला वापर करत असताना लगावला षटकार. आणि या षटकाराच्या मदतीने श्री मलंगड स्पोर्ट्स वावंजे टीमचं अर्धशतक धावफलकावरती 50 धावा इथे मात्र पूर्ण होते. आणि आईवा कॅच त्या ठिकाणी मात्र पकडण्यात आलेली आहे, ही दुसऱ्या क्रमांकाची आईवा कॅच. या दादा प्रकाश पाटील वावंजे सायकलच्या रेसमध्ये आपण आहात, या इथं तर या प्रकाश या आताच आपल्या नावाचा आम्ही उल्लेख केला खऱ्या अर्थाने. आणि जितू कोणली बघा, प्राप्ती लाईव आमचे खुश आहेत या षटकाराने. गुरुनाथ मडवी शासकीय यंत्रणेत कार्यरत आहेत खऱ्या अर्थाने, शासकीय पदाधिकारी आहेत, त्यामुळे त्यांना विल्लेवर येता आले नाही. स्पर्धा ऑर्गनायझर कमिटी मेंबर्स आहेत. हा तर आता त्यांचं आगमन झालं, स्वागत आहे तुमचं. 50 धावा पूर्ण झाल्यात, आता इथून पुढचा प्रवास असणार आहे 29 धावांचा. येणारे 12 बॉल 29 करायच्यात मॅचमध्ये. या षटकाराने मात्र पुनरागमन करून दिलं. एक चांगला फटका, दैदिप्यमान फटका होता मित्र म्हणे अक्षय पाटीलचा. तर याच दरम्यान नुकतंच ज्यांचं आगमन होत आहे, घोटगावचे प्रसिद्ध क्रिकेटपटू शिवा गोंधळी आणि एका स्पर्धेचे आयोजक यांना विनंती आहे. शिवा दादा या आपण व्यासपीठावरती, आपलं हार्दिक स्वागत आहे.
शिवा गोंदले याव आता खऱ्या अर्थाने नाईट स्पर्धा सुद्धा आमदार चषक त्यांच्या संकल्पनेतून लवकरच आपल्या भेटीसाठी येत आहे. शिवा याव आपण स्टेजवर स्वागत आहे तुमचं. 12:29 फुल टॉस बॉल होता ऑन साइडला खेळले. स्क्वेअर लेगला फिल्डर आहे. अलॉंग द कार्पेट सिंगल पूर्ण केले. दुसरीचा प्रयत्न होत असताना थांबवले. सिंगल या ठिकाणी मात्र मिळणार आहे. सिंगल डबलने काम म्हणणार नाहीये. मॅचमध्ये विजयश्री खेचून आणायची असेल त्यासाठी तुम्हाला मोठ्या फटक्यांची गरज आहे. कारण 12:29 सोपं लक्ष नाहीये. प्रत्येक ओव्हरमध्ये ॲटलिस्ट तुम्हाला 14.5 सरासरी राखावीच लागेल तरच विजय शक्य आहे. या मॅचमध्ये तौसिफ बॉलिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. ओवर द विकेट बॉलिंग करण्यासाठी जो आहे तयार. 11 बॉलमध्ये 28 आता करायचे आहेत. ऑप्समच्या बाहेर जाणारा बॉल सोडून दिलाय लेफ्ट फ्रॉम द बॅट्समन. इथून सिंगल रन मिळाली एक्स्ट्रा स्वरूपामध्ये. व्हाईट बॉलचा इशारा पंचाच्या माध्यमातून. टीमची टोटल आणखीन एकदा एकने वाढती आहे. टीमची टोटल झाली 52. अजूनही 27 धावींची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. 11 बॉलमध्ये 27 बनवायचे आहेत. मॅच कधीही कुठेही फिरू शकते त्यामुळे प्रेडिक्शन करणं चुकीचं राहील. इथे फिल्डरपाशी बॉल चालला सरळ लॉंग ऑनमध्ये. सिंगल त्या ठिकाणी मिळते. एक टप्प्यावरती बॉलला जज केलं. खूप चांगलं जजमेंट त्या ठिकाणी पाहायला मिळालं. थोडीशी चूक आणि चौकार मिळाला असता परंतु या क्षणाला क्षेत्ररक्षणामध्ये आपलं डेडिकेशन पाहायला मिळतील स्टार ओवे टीमच्या क्षेत्ररक्षकांचे. हाही बॉल खोलात टाकण्याचा प्रयत्न. फुलर लेनचा बॉल ड्राईव्ह केलाय एक्स्ट्रा कव्हरला. फिल्डर त्या ठिकाणी तैनात आहे आणि फक्त एकच धाव मिळणार आहे हेच सांगण्याचा प्रयत्न झाला. सिंगल डबलने काम बनणार नाहीये. विजयापर्यंत जायचं असेल त्यासाठी तुम्हाला मोठे फटके खेळावेच लागतील. कारण या सिंगल डबलच्या भरोशावरती तुम्ही सामना जिंकू शकत नाही. सिंगल डबल तुम्हाला फक्त विजयाच्या आणि पराभवाच्या मधील अंतर कमी करण्यास मदत करेल. फुल टॉस बॉल ऑन साइडला. दिशा देण्याचा प्रयत्न झाला तर खरा. फिल्डर बॉल खाली आलेत आणि त्याच्याकडून झाली एक कॅच ड्रॉप. 2 रन पूर्ण केले. तिसऱ्यांचा प्रयत्न चालवला परंतु नाही. रन मिळाले 2-2 बरोबरीने. एक नवजीवन मिळालंय. नवसंजीवनी जीवदान मिळालंय या खेळाडूला. आता या जीवदानाचा फायदा उचलावा लागेल. सगळे स्ट्रोक त्याच पद्धतीने अटेम्प होतील असं नाही. सक्सेस होतील असं नाहीये. परंतु त्यासाठी तुमच्याकडे भरपूर प्रमाणामध्ये जिद्द ताकद चिकाटी असायला हवी. कारण मागच्या ओव्हरमध्ये शेवटच्या बॉलवरती ज्या अर्थी षटकार लगावला अक्षय पाटीलने तो मात्र खरंच पाहण्यासारखा होता. कौतुकास्पद फटका होता. हा बॉल पॅडवरती आदळलाय परंतु बॅटला स्पर्श केल्यानंतर अगदी जोरदार आवाज बॅटचा पाहायला मिळाला. त्यानंतर पॅडवरती आदळला त्यामुळे अपील करण्यात वेळ व्यर्थ न घालवता बॉलपर्यंत पोहोचले. फॉलो केलं थोडं बॉलला आणि इथून मात्र डॉट बॉल. अजूनही 1 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि टीमची टोटल स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळते अब तक 56. फुल टॉस ऑन साइडला. यावेळेस फिल्डर आहे. तिथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एकच रन. दुसऱ्या रनचा प्रयत्न होतोय. 2 मिळतील का? तर 2 रन इथे मात्र मिळाल्यात. पाहता पाहता तर तिसऱ्या पंथाची मागणी. फक्त चेक करावा आपण की षटकार आहे का. प्रेक्षक तर आहेत परंतु प्रेक्षकांपेक्षा आपण टेक्नॉलॉजीवरती भर देऊया. पंचांचा सिग्नल सॉफ्ट सिग्नल. पाय पडले का ना? बाउंड्री आहे का ते चेक करा. पाय पडले का हे सुद्धा पाहावं लागेल. स्वतः आमचे 9 नंबर जर्सी आजे आहेत खऱ्या अर्थाने. अजयची जर कॅप बघितली तर वेस्ट इंडिज क्रिकेट संघाचे माजी संघनायक कार्ल हुपर यांची खऱ्या अर्थाने आम्हाला आठवण येते. पुढील लढतीसाठी सज्ज राहायच्या बघा. सप्तरंगी नारायण विरुद्ध गावदेवी पेंदर क्रिकेट संघाच्या दरम्यान लढत खेळवली जाईल. सेफ आहे त्यामुळे रन फक्त मिळतील 2 आणि या ओव्हरमधून धावा आल्या फक्त आणि फक्त 7. एक वाईट पकडून टोटल 8 धावा या ओव्हरमधून आपल्याला पाहायला मिळतील. आता टीमची टोटल झाली या दुहेरीच्या मदतीने 58 धावा या स्कोर कार्डवरती पाहायला मिळतील. आता येणारा प्रवास 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 21 धावांची गरज.
सहा बॉल 21 धावांची गरज आहे मॅच मध्ये। शेवटचा षटक निर्णायक षटक असणार आहे। या मॅच मधील सर्वात इम्पॉर्टंट ओव्हर फेकण्याची जबाबदारी धीरज मात्रेवर देण्यात आली आहे। स्टार ओव्हर टीमचा हा स्टार यंगस्टर, चला स्पीड अप करा प्लीज, वेळ का घेत आहे स्टार 11 टीम, कारण अजून आपल्याला मॅचेस कव्हर करायचे आहेत। बॉलर तयार बॉलिंग मार्क वरती राईट आर्म ओव्हर द विकेट। ओ यावेळेस मात्र पहा दिशा देऊन खेळण्याचा प्रयत्न, फाईन लेगला, फिल्डर नाहीये, बॉल वाऱ्यासारखा निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर, चौकार। शॉर्ट स्लिप पॉइंट या ठिकाणी मात्र उभं करण्यात आलं आहे, परंतु अंपायर सांगतात पीचवरती सॅडो तुमची येणं हे खरं तर ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड चा नियम इथे मात्र लागू होईल, कारण इन बिटवीन तुम्ही जर बॅट्समनला डिस्टर्ब करता तर नक्कीच त्याचा विचार मात्र केला जाईल। पंचाच्या माध्यमातून दोन फिल्डर समोर उभे करण्यात आलेत, या बॉलवरती या मॅचचं भवितव्य अवलंबून आहे। इथे जर मोठा फटका आला तर मॅचमध्ये रंगत वाढेल। फुल टॉस बॉल, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, धमाका, मॅचमध्ये इंटरेस्ट, षटकार।
थैंक यू थैंक यू थैंक यू डीजे आणि ते स्टार ओवर टीम चला स्पीडअप करा स्पीडअप करा आणि एकदा जोरदार टाळ्या होऊनच जाऊ द्या कारण एक बॉल सहाची गरज आहे आणि अर्धशतकासाठी फक्त एक धाव दूर आहे या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक पाहायला मिळेल का या खेळाडूच्या नावे 16 बॉल मध्ये 49 धावांवरती खेळतोय मयूर मात्रे वावंजेचा हा खेळाडू सर्वांना प्रतीक्षा आहे पहिल्या अर्धशतकाची परंतु वावंजे टीमला प्रतीक्षा आहे षटकाराची एक बॉल सहा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे शेवटच्या बॉलसाठी यावेळेस ऑन साईडला ड्राईव्ह केला एक रनचा प्रयत्न होईल का अर्धशतक इथे मात्र लगावला जाईल का नाही तरी शेवटच्या बॉलवरती इथे हा थांबण्याचा प्रयत्न सफल काय होतंय हे पंच मात्र डिसिजन देतील आणि या एका धावेबरोबर 50 रन इथे पूर्ण होत आहेत हार्ड लक वावंजे टीम परंतु या अर्धशतकीय खेळीला अविस्मरणीय करून चाललाय तो म्हणजे खेळाडू मयूर मात्रे हार्ड लक बॉईज खूप चांगला प्रयत्न झाला परंतु शेवटचा बॉल हा धीरज मात्रेच्या पक्षातील राहिला तर थँक्स हर्षद मडवी इथे खऱ्या अर्थाने कौतुक करावे लागेल मयूरचं कौतुक करावं लागेल हार पत्करायला मयूर मान्य नव्हता खऱ्या अर्थाने 50 धावांची दमदार खेळी मयूर अभिनंदन आणि स्टार वावे क्रिकेट संघाचं मनपूर्वक आम्ही इथे अभिनंदन करतो तुम्ही पहिल्याच सामन्यामध्ये विजय संपादित केलं ज्या खेळाडूने हॅट्रिक संपादित केलेली आहे अर्धशतकासाठी ती बॉटल आहे आणि 1000 रुपये आयोजकांकडून आहेत आणि मॅन ऑफ द मॅच आहे निकेश मात्रे स्टार ओवे टीम आणि निकेशची चौकारांची हॅट्रिक आहे येस ओके तर निकेश आपण बघा निकेश आपण यावा चौकारी हॅट्रिक मयूर सांगडे 50 धावांची दमदार खेळी साकारली आमच्या स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानच्या वतीने 1000 रुपयाचा कॅश प्राईज आणि सागर सांगडे संघर्ष ग्राफिक यांच्या वतीने मयूर तुझ्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज प्रकाश पाटील आमचे मित्र आहेत अजय भोईर तुमचं मनपूर्वक आम्ही स्वागत करू प्रकाश आताच आम्ही उल्लेख केला गोलंद